मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक, आपण आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये विविध स्वरूपाचे कार्यक्रम साजरे करतो. मग त्या संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, या सर्व संघटना, संस्था, पक्ष हे जेव्हा हे कार्यक्रम साजरे करतात तेव्हा ते कार्यक्रम त्यांच्या पुरतेच मर्यादित न राहता ते सर्वदूर जावेत अशी सर्वांची अपेक्षा असते. प्रत्येकाला प्रसिद्धीची गरज असते आणि म्हणून या प्रसिद्धीसाठी आमच्याकडे आता वारंवार फोन केला जातोय की आमचेही कार्यक्रम तुमच्या चॅनलवरून दाखवा. तुमचीही प्रसिद्धी करण्यासाठी, तुम्हाला एका क्षणात जगभरात पोहोचवण्यासाठी आता आम्हीही सज्ज झालेलो आहोत. म्हणजे नुकतं तुम्ही बघितलं असेल, वाडा शहरामध्ये मुख्यमंत्री आले होते आणि मुख्यमंत्र्यांचा हा कार्यक्रम आम्ही लाईव्ह दाखवलो, म्हणजे थेट प्रक्षेपण आम्ही याचं सुरू केलं होतं आणि खूप लोकांनी ते प्रक्षेपण बघितलं. अगदी घरात बसून तो कार्यक्रम त्यांना पाहता आला, त्याचा आनंद घेता आला आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया उमटल्या ते खूप मोठ्या होत्या. म्हणजे प्रत्येकाचीच अपेक्षा होती, इच्छा होती की आमचाही कार्यक्रम मशाल न्यूज नेटवर्कने लाईव्ह दाखवावं. आम्ही या क्षेत्रामध्ये पदार्पण करतानाच अनेक गोष्टी आम्ही करतोय, काही प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये काही आम्ही निर्णय घेतलेले आहेत आणि हे चॅनल सामान्य माणसाचं आहे, म्हणजे छोट्यातला छोटा कार्यक्रम तोही ह्या चॅनलवर दिसला जावा, काही आंदोलनं असतील तीही आम्ही दाखवली जावीत, ही सगळी इच्छा पूर्ण करण्यासाठी आता आम्ही सज्ज झालेलो आहोत. म्हणजे आम्ही ती यंत्रणा उभी केली आहे. म्हणजे तुम्हाला एक सगळ्यांना एवढीच विनंती आहे की कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही संपर्क साधता आणि सांगता की हा आमचा कार्यक्रम दाखवा, तर ते शक्य होत नाही आहे. आणि म्हणून कार्यक्रम तर तुमचा होणार असेल त्याच्या 8 दिवस आधी तुम्ही आमच्या प्रतिनिधीशी, आमच्या कार्यालयाशी तुम्ही संपर्क जर साधला तर नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि तुमचा कार्यक्रम हा सर्वदूर पोहोचवण्यासाठी आम्ही तत्पर असू. मग तो कार्यक्रम लाईव्ह स्वरूपात असेल किंवा त्या कार्यक्रमाची एक सविस्तर बातमी असेल, ती बातमी आमच्या चॅनलवरनं दाखवली जाईल. त्यामध्ये कुठेही हेराफेरी केली जाणार नाही, फेरफार केला जाणार नाही, जे घडलंय तसंच्या तसं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि कार्यक्रम छोटा असो व मोठा असो त्या कार्यक्रमाला योग्य न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. फक्त एकच विनंती की आम्हाला आमच्या कार्यालयामध्ये 8 दिवस आधी तुमच्या कार्यक्रमाची माहिती, तुमच्या कार्यक्रमाची पत्रिका ही पोहोचली पाहिजे. प्रेक्षक, आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे वाडा शहरातील रस्ता रुंदीकरण. खरं तर आम्ही 2 भाग या रुंदीकरणाबाबत दाखवलेले आहेत, म्हणजे वाडा शहराची सध्याची अवस्था काय तेही आम्ही दाखवलं, काही व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या, काही विरोधातल्या प्रतिक्रिया होत्या, काही चांगल्या प्रतिक्रिया होत्या, काही चांगल्या सूचना चांगल्या केलेल्या गेल्या होत्या, हे सगळ्या आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत मशाल न्यूज नेटवर्कच्या चॅनलवर, त्या प्रसारित झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं. या वादाचा प्रमुख मुद्दा जो आहे तो आहे या रस्त्याची रुंदी नेमकी किती असावी. म्हणजे खरं तर आत्ताचा जो रस्ता आहे तो 7 मीटर रुंद आहे आणि 7 मीटर रुंदीच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक होते, अनेकांनी अतिक्रमण केली आहेत आणि ही अतिक्रमणामुळे किंवा रस्त्यावर गाड्या पार्क केल्यामुळे, म्हणजे कोणत्या दुकानामध्ये जर आपण खरेदी करायला गेलो तर गाडी कुठे पार्क करावी हा मोठा प्रश्न असतो आणि एक गाडी पार्क झाली की अगदी लांबलचक लाईन लागते आणि ट्रॅफिक होते. गेले अनेक वर्ष वाडा शहर किंवा वाडा शहरामध्ये येणारी जी मंडळी आहे ही ह्या ट्रॅफिकचा सामना करत आहे. म्हणजे खरं तर खंडेश्वरी नाका ते पर्ली नाका हा 1-5 मिनिटाचा रस्ता आहे. मी तसं तर आपण 2-व्हीलर म्हणून आपण हा रस्ता 5 मिनिटात क्रॉस करू शकतो, मात्र ट्रॅफिकमुळे हा रस्ता 2 तास ते 1 तास लागूनही आपल्याला क्रॉस करता येत नाही आणि ही रोजचीच समस्या झाली. ही समस्या सोडवण्यासाठी या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं असं ठरलं आणि 15 मीटर रस्ता व्हावा. म्हणजे खरं तर तो 16 मीटरचा रस्ता झाला पाहिजे, मात्र 16 मीटर न करता तो 15 मीटर रस्ता करण्यात यावा याच्यासाठी मागणी झाली, त्याचं अंदाजपत्रक बनलं गेलं आणि काही दिवसातच या रस्ता रुंदीकरणाला सुरुवात होणार आहे. ह्या रस्ता रुंदीकरणाला सुरुवात होणार आहे असं कळताच मग काही विरोधाचे सूर आले, काहींची दुकानं जात आहेत, काही व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे आणि मग त्याच्यासाठी काही तोडगा काढता येतो का अशा ह्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या. काहींचं म्हणणं वाडा शहर तुटलं पाहिजे, काहींचं म्हणणं आहे हे तुटू नयेत.
मात्र तुटू नये म्हणणाऱ्यांची संख्या ही अत्यंत कमी असल्याने शेवटी 15 मीटरवर शिक्कामोर्तब झालं आणि 15 मीटर रस्ता होणार हे लक्षात आल्यानंतर वाडा शहरातील काही व्यापाऱ्यांनी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना सवरा साहेबांपर्यंत पोहोचवलं. म्हणजे विष्णू सवरा हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, वाडा शहरामध्ये ते राहत आहेत, वाडा शहराची समस्या त्यांना माहिती आहे आणि त्यांना या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सगळे व्यापारी त्यांना भेटले. मंत्रालयात मीटिंग झाली आणि मंत्रालयात जी मीटिंग झाली काही व्यापारी आणि भाजपाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये ठरलं की हा रस्ता 12 मीटर करण्यात यावा. व्यापाऱ्यांनी ती बातमी शहरात सांगितली आणि एकच खळबळ माजली, कारण 12 मीटर जर रस्ता झाला तर तो न झाल्याच्या बरोबर आहे, कारण कुठलंही अतिक्रमण आहे हे तुटणार नाही आहे आणि जो पूर्वीचा रस्ता होता तोच रस्ता एक व्यवस्थित होईल. म्हणजे साधारणतः 7 मीटरचा रस्ता आणि त्याच्यानंतर या बाजूला 1.5 मीटर, त्या बाजूला 1.5 मीटर हा वाढवला जाईल, त्याच्यामध्ये गटार होईल किंवा मग ते दुभाजक असेल, लाईटचे पोल असतील, हे सगळं जर धरलं तर ते 12 मीटरमध्ये बसणं शक्य नाही. म्हणजे फार तर रस्ता तो 9 मीटरचा रुंद होईल आणि बाकीचा रस्ता हा गटारामध्ये जाईल. म्हणजे पूर्वीची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती राहील असं काहींचं म्हणणं होतं. म्हणजे खरं तर हा जो रस्ता आहे, म्हणजे प्रेक्षकांना मुद्दाम सांगेन की 20 वर्ष हा रस्ता बनवणाऱ्या एजन्सीला मेंटेनन्ससाठी देण्यात आलेला आहे. म्हणजे आत्ता रस्ता बनवल्यानंतर 20 वर्ष याच रस्त्याचा मेंटेनन्स तो ठेकेदार करणार. म्हणजे पुढची 20 वर्ष या रस्त्याचं रुंदीकरण काही होणार नाही आणि आत्ताचा जो वेग आहे, विकासाचा जो वेग आहे, तो आत्ता वाडा शहरात पूर्णतः मंदावलेला आहे आणि ह्या मंदावलेल्या विकासाला जर चालना द्यायची असेल तर रस्ता मोठा होणं गरजेचं आहे आणि मात्र तो आत्ता झाला तर पुढे 20 वर्ष कुठलाही स्कोप नाही, म्हणजे तो रस्ता काही मोठा होणार नाही. तर ते वाडा शहरावर मोठे अतिक्रमण होऊ पाहत आहे की त्र्यंबकेश्वरला जाणारा रस्ता, जो नाशिककडे जाणारा जो रस्ता आहे तो आता मोठा होतोय, खर्डीकडे जाणारा रस्ता त्यालाही मंजुरी मिळालेली आहे. हे जर 2 रस्ते मोठे झाले तर याचा मार्ग जो आहे तो हा वाडा शहरातून जाणार आहे. म्हणजे खंडेश्वर नाक्यावर जी वाहनं येतील ती थेट नाशिककडे किंवा खर्डीकडे इगतपुरीकडे ही जातील आणि ही जी ट्रॅफिक वाढ आहे ती आत्ताच्या रस्त्यावर जाणं ही शक्य होणार नाही आणि म्हणून रस्ता वाढला पाहिजे अशी काहींची भूमिका होती. मात्र विष्णू सवरांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या म्हणण्यानुसार व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून 12 मीटरचा रस्ता हा त्यांनी मंजूर करायला सांगितलं. ही बातमी बाहेर आल्यानंतर मोठा गहजप झाला, वाडा शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. म्हणजे खरं तर याच्यामध्ये पत्रकारांची जी भूमिका आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर ह्या सगळ्या ज्या बातम्या आलेल्या आहेत ह्या पत्रकारांनी अत्यंत निर्भीडपणे लिहिले. म्हणजे पहिल्यांदा पत्रकार काहीतरी जनतेच्या मनातले लिहायला लागलेत किंवा बोलायला लागलेत, जनतेची भूमिका काय, जनतेची भावना काय ही त्यांनी खंबीरपणे मांडली. म्हणजे अक्षरशः अगदी हेडलाईन ह्या विष्णू सवरा यांच्या विरोधात गेलेल्या आहेत. जे काही मुठभर व्यापारी आहेत त्यांच्यावर त्यांनी ठपका ठेवलेला आहे. भाजपचे कार्यकर्ते खरं तर ज्यांनी ह्या व्यापाऱ्यांना नेलं होतं त्यांनी विष्णू सवरांना कोंडीत पकडलं किंवा त्यांना अडचणीत आणले अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून हा विषय आज आम्ही चर्चेला घेतलेला आहे. खरं तर 15 मीटर जो रस्ता झाला तो 15 मीटरच्या रस्त्यामध्ये मग तिथे गटारी असतील, ते गटारी व्यवस्थित केले जातील, पाणी पुरवठ्याची जे पाईपलाईन्स असतील, काही दुभाजक असतील, काही पदपाथ आपण ज्याला बोलतो फुटपाथ बोलतो ते होतील, विद्युतचे पोल जे उभे राहणार आहेत लाईटचं ते राहील. म्हणजे एक सगळं सुसज्ज रस्ता हा 15 मीटरमध्ये होऊ शकतो आणि तो जर 12 मीटरवर आला तर ह्या कुठल्याही गोष्टी ह्या होणार नाहीत आणि ती ट्रॅफिक आहे तशीच राहील. हा मुद्दा सगळ्याच पत्रकारांनी उचललेला आहे त्यांच्या बातम्यांमधून. थेट त्यांचा विरोध हा विष्णू सवरांच्या त्या बैठकीला आहे. मी त्यात म्हणणं होतं की विष्णू सवरा साहेब हे वाडा शहरात राहतात, वाडा शहराच्या विकासासाठी त्यांनी खूप काही करायला पाहिजे होतं पण ते त्यांनी केलेलं नाही. म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये या शहरामध्ये आमसभा झालेली नाही, या तालुक्यामध्ये आमसभा झालेली नाही किंवा कुठल्याच प्रश्नावर विष्णू सवरा यांनी मंत्रालयामध्ये बैठक बोलावली नाही. मी शहरातल्या कुठल्याच प्रश्नामध्ये त्यांनी बैठक बोलावली नाही. पण तर जेव्हा शहर सुधारणा होते किंवा शहर विस्तारित होतं, शहर वाढत आहे, शहरातली जी समस्या मेन जी आहे ती समस्या संपुष्टात येते त्यावेळेस मात्र त्यांनी बैठक घेतली आणि ती बैठक घेऊन त्यांनी 12 मीटर रस्ता केला. खरं तर
याच्यामधलं खरं काय आणि खोटं काय हे कोणाला कळायला मार्ग नाही, कारण विष्णू सोरा यांच्याशी काही संपर्क होता नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी ज्यांना नेलं होतं मनीष देहरकर, त्यांच्याशी आम्ही बोललो, त्यांनाही त्यांच्या प्रतिक्रियेसाठी आम्ही बोललो होतो, ते काही यायला तयार नाही. त्याच्यामुळे भाजपाची नेमकी भूमिका काय किंवा विष्णू सोरांची नेमकी भूमिका काय ही कळायला मार्ग नाही. आणि अशा वेळेस टीकेचे धणी हे विष्णू सोरा होताना दिसत आहेत. मी सगळ्या पेपरची कात्रणं बघितली किंवा ग्रामीण भागातून जो घटक वाडा शहरामध्ये येतो किंवा मेन बाजारपेठ सोडली तर आजूबाजूला जी नगरं आहेत ही सगळीच्या सगळी नगरं किंवा ही सगळी लोक ही रस्ता मोठा झाला पाहिजे या बाजूला आहेत, रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे या बाजूला आहेत, म्हणजे 15 मीटर रस्ता व्हावा अशी त्यांची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी ते आक्रमक झालेले आहेत. शिवसेनेने तर कमालच केली, शिवसेनेचं एक चक्क शिष्टमंडळ म्हणजे वाडा शहरातल्या सगळ्या नागरिकांना घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये सर्वपक्षीय लोक होते, म्हणजे बहुजन विकास आघाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, RPA असेल, कुणबी सेना असेल किंवा इतर जे पक्ष कार्यरत आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी सोडून जे सगळे पक्ष आहेत ते मंत्रालयामध्ये आहेत. एकनाथ शिंदे जे पालकमंत्री आहेत शिवसेनेचे त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी तो रस्ता पुन्हा 15 मीटर करून घेतला. म्हणजे विष्णू सवरांनी जो 12 मीटर रस्ता केला होता तो एकनाथ शिंदे पुन्हा एकदा 15 मीटर रस्ता करून घेतला आणि हा रस्ता 15 मीटरच झाला पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे काही ठराविक लोक वगळता आत्ता हा रस्ता 15 मीटरच झाला पाहिजे या भूमिकेतून उठाव करतायत. म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये हे प्रकरण खूप रंगणार आहे आणि रस्ता नेमका किती व्हावा किंवा हे रस्त्याचं रुंदीकरण कसं व्हावं या विषयावर मोठ्या प्रमाणावर उहापोह होणार आहे. आणि सध्याच्या घडीला आम्ही ज्या बातम्या बघतोय, ज्या बातम्या वाचतोय, लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्याच्या सगळ्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर त्या प्रतिक्रिया या शहराचा विकास झाला पाहिजे यासाठीच आहेत. चला तर मग ऐकूया काही ठराविक नागरिकांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, संदीप बेलोरे, शिवसेना गटनेता, वाडा नगरपंचायत तसंच बांधकाम सभापती हा माझ्याकडे पदभार आहे. वाडा शहरातील रस्ता रुंदीकरणासंदर्भात पहिले तर मी व्यापाऱ्यांचाच एक घटक आहे, मी पण स्वतः व्यापारी आहे. सदरचा रस्ता जर 15 मीटर रुंदीचा झाला तर अल्टरनेट डे पार्किंग करता येईल. रस्त्याचं रुंदीकरण झालं व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास सुरळीत होईल. तसंच भविष्यात वाडा त्र्यंबक रोड आता तर काम चालूच आहे, वाडा खडी रस्त्याचं 150 कोटी रुपयाचं काम मंजूर आहे, फायनल स्टेजला आहे, त्याचं टेंडर प्रोसेस थोड्या दिवसात होणार आहे. सदर रस्ता ज्यावेळेस होतील त्यावेळेस पालघर, भोईसर, वसई विरार, नालासोपारा, अर्नाळा या पट्ट्यातल्या ज्या काही छोट्या मोठ्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे वाडे शहरातूनच नाशिककडे जाणार. त्यावेळेस जर आपण रस्ता रुंदीकरण आज केलं नाही भविष्यात तर त्याचं भविष्यात आपल्याला मोठं नुकसान सहन करावं लागेल. शहराच्या विकासाच्या दृष्टीने रस्ता होणं हे काळाची गरज आहे, व्यापाऱ्यांनी पण त्याला हातभार द्यावा ही मी त्यांना नम्र विनंती करतो. तसंच भविष्यात जर वाडा शहर मोठं वाढवायचं झालं तर रस्ता रुंदीकरण होणं हे अतिशय गरजेचं आहे. वाडे शहरामध्ये व्यापाऱ्यांकडे खरेदी करण्यासाठी जो येणारा ग्राहक वर्ग आहे तो आपल्या वाड्या तालुक्यातील ग्रामीण भागातून येणारा व्यापारी वर्ग आहे. त्यांना खरेदी करण्यासाठी जर गाडी घेऊन आले तर गाडी पार्क करायला जागा नसेल तर ते तुमच्या आमच्याकडे खरेदी न करता जो नवीन विस्थापित लोक शहराच्या बाहेर आलेले त्यांच्याकडे खरेदी जाऊन वाडे शहरातील जुन्या व्यापाऱ्याला याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी व्यापाऱ्यांनी या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. पुढे जाऊन मी एवढंच सांगू इच्छितो की सदरचा रस्ता 20 वर्ष मेंटेनन्सला संबंधित एजन्सीकडे राहणार आहे, त्याच्यामुळे भविष्यात रस्ता रुंदीकरण होणं अशक्य आहे. आणि जर रुंदीकरण झालं नाही तर त्याला ट्रॅफिक वाढल्यामुळे बायपास झाला तरी शहरातील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होईल. तरी मी त्यांना विनंती करतो त्यांनी या साठी तयार व्हावं आणि रस्ता रुंदीकरणासाठी मदत करावी हेच त्यांच्याकडून मी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी भरत गायकवाड, शिवसेना चर्मोद्य कामगार संघ जिल्हा प्रमुख. या वाडा शहरातल्या अंतर्गत रस्ता आपला जो आता होणार आहे 12 मीटरचा पालकमंत्र्यांच्या आदेशाने झालेला आहे, पण या रस्त्यासंदर्भात मी चर्मकार समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या न्यूज चॅनलला एक मुलाखत
मुलाखतीद्वारे आपल्या लोकांना सांगत आहोत की हा जो रस्ता आहे हा 12 मीटर करून किंवा 9 मीटर असून दे किंवा 12 मीटर असून दे किंवा 15 मीटर होऊन दे, पण आमच्या चर्मकार समाजाला चर्मकार समाजाची जी लोकं आहेत जी गटई काम करतात ज्या गटई स्टॉल मी स्वतः माझ्या प्रयत्नाने आज एवढ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे, पण या रस्ता रुंदीकरणामध्ये ते आता आमचे पूर्ण गटई धारक किंवा गटई स्टॉल धारक पूर्ण उद्ध्वस्त होत आहेत या रोड कटिंगमध्ये। तरी माझी कुठल्याही प्रकारचे आम्हाला आम्ही कुठल्या वाड्याच्या विकासामध्ये कुठलीही बाधा घालणार नाही, पण जो काही निर्णय घ्याल तो सगळ्यांच्या हितासाठी घ्या, कुठल्याही प्रकारचा भेदभाव झाला नाही पाहिजे, नाहीतर मग जो 9 मीटरचा रस्ता आहे तसाच राहते, म्हणजे आमची लोकही त्यामध्ये वाचतील। जर पण 15 मीटरचा रस्ता होत असेल तर आमची कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये गावाच्या विकासाला विरोध नाही आहे, एवढंच मी आपल्या या प्रतिक्रमण सांगू इच्छितो। नमस्कार, मी आशिष मनोरे, वाडा शहर व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष। मी आज वाडा रस्ता रुंदीकरणासंदर्भात असं वाडा व्यापारी असोसिएशनची बाजू मांडण्यासाठी किंवा भूमिका स्पष्ट करण्यासाठी इथे आलो। त्या भूमिकेसंदर्भामध्ये मला असं सांगायचं की 2 महिन्यापूर्वी जेव्हा बाजारपेठेमध्ये पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी जेव्हा 7.5 मीटरवरती मार्किंग केली, येलो मार्किंग केली, तेव्हा आम्ही 2-3 दिवसानंतर एक असोसिएशनची मीटिंग लावली। त्या असोसिएशन मीटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की माननीय पालकमंत्र्यांकडे आपण एक निवेदन द्यायचं आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडे एक निवेदन द्यायचं, त्यानुसार आम्ही तिथे निर्णय घेऊन 2-3 दिवसामध्येच दोन्ही खात्यांकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनानुसार आम्ही 10 मीटरची मागणी केली। माननीय पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं आणि निवेदन आम्ही त्यांना साधारण आमच्या असोसिएशनच्या मीटिंगच्या 2 दिवसानंतर लगेच दिलं होतं आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना पण दिलं होतं आणि त्याने त्याच्यावरती त्या निवेदनाचा त्यांनी विचार करून आणि संबंधित आमची मीटिंग नंतर आता 8 दिवसापूर्वी लागली होती त्यांच्या निवासस्थानी मुंबई येथे, तिथे आम्ही सर्व असोसिएशनचे पदाधिकारी, स्वतः पालकमंत्री होते आणि त्या संदर्भातले सगळे शासकीय अधिकारी, त्या सगळ्यांची संयुक्त मीटिंग त्यांनी लावली होती। आता आम्ही अर्ज केला होता 10 मीटरचा, पण शासकीय अधिकाऱ्यांची मागणी होती 16 मीटरची, त्यामध्ये एक सुवर्णमध्ये साधून माननीय पालकमंत्र्यांनी 12 मीटरसाठी आम्हाला मान्यता दिली। पालकमंत्र्यांनी जो योग्य तोडगा आमच्यासाठी काढला 12 मीटरचा, त्यासाठी आम्ही याच्यासाठी मान्य झालो। जेव्हा शासनाने 15 मीटरसाठी जी मार्किंग केली होती त्याच्यामध्ये बरेचसे आमचे व्यापारी हे बाधित होते, बाधित म्हणजे काही व्यापारी 100% उद्ध्वस्त होतात, तर त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही 3 मीटर कमी करून 12 मीटरमध्ये मान्य केलं। तर 12 मीटरमध्ये पण बरेच जणांचं नुकसान होतं, पण ते नुकसान पूर्ण नव्हता, 2-2, 3-3 फूट जागा राहते आणि आमच्या व्यापाऱ्यांची 3 फुटामध्ये पण धंदा करण्याची तयारी आहे आणि 3 फुटामध्ये त्यांचं ते कुटुंब चालू शकतात आणि जर ती 3 फुटाची पण जागा जर त्यांना राहिली नाही तर त्यांचे संसार सगळे रस्त्यावर येतील, म्हणून आम्ही 12 मीटरसाठी जागरी आहोत। नमस्कार, मी स्वप्नील बाळकृष्ण बोलते, वाडा शहर व्यापारी असोसिएशनचा सचिव। वाडा शहरातील प्रस्ताव रुंदीकरण जेव्हा पीडब्ल्यूडीने 15 मीटरचे मार्किंग करून पिवळे पट्टे मारले त्यावेळेस साहजिकच वाड्यामध्ये रस्ता रुंदीकरणाची चर्चा चालू झाली। या चर्चेमध्ये आम्ही व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येक दुकानामध्ये जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, पण 15 मीटरमध्ये भरपूर व्यापाऱ्यांचं नुकसान होत होतं, काही व्यापाऱ्यांची पूर्णतः दुकानं जात होती, काही व्यापाऱ्यांची अनेक दुकानं जात होती। ह्या अनुषंगाने आम्ही व्यापारी कमिटीची एक बैठक लावली आणि त्या कमिटीकडे असं ठरलं का वाडे शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांची बैठक लावा, त्यानुसार एक शहराची संपूर्ण व्यापाऱ्यांची एक बैठक जैन मंदिर इथे झाली। संपूर्ण वाडा शहरातील काही लोकप्रतिनिधी तिथे होते आणि संपूर्ण वाडा शहरातील व्यापारी उपस्थित होते। या सगळ्या व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही मीटिंगमध्ये असं ठरवलं का आपण 10 मीटरची मागणी करायची, 10 मीटरची मागणी करून प्रशासन 15 मीटरवरती आहे, साहजिकच ते पण कमी होणार नाही आणि आपण पण लगेच पुढे जाण्यामध्ये अर्थ नाही, म्हणून 10 मीटरची मागणी करायची आणि 12 मीटरपर्यंत आपण एकत्र सांभाळायचं, हे सगळं व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन हे मीटिंगमध्ये ठरलं आणि या संपूर्ण व्यापाऱ्यांच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की ह्या संदर्भातली आपण मागणी कोणाकडे करायची, तर संबंधित विभाग बांधकाम विभाग आहे त्यांच्याकडे मागणी करायची, दुसरं संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री वाडे शहरात राहतात त्यामुळे त्यांच्याकडे पर्यायाने पोहोचणं सोपं पडते, म्हणून आम्ही या मीटिंगमध्ये असं ठरवलं का वाडे शहरातील बांध पीडब्ल्यूडी अधिकारी आणि त्या संदर्भात एक निवेदन दिलं, दुसरं निवेदन आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं का आमची वाडे शहरातील व्यापाऱ्यांची
रस्ता रुंदीकरणाला कुठलाही प्रकारे विरोध नाही, कारण रुंदीकरण ही काळाची गरज आहे. जसजसा काळ पुढे होत जाते तसं रुंदीकरण होणार. 25 वर्षापूर्वी पण रुंदीकरण झालं होतं, त्याच वेळेस सगळं सौरासाहेब आमदार होते, त्यावेळेस सुद्धा रुंदीकरण खूप मोठं होतं. त्यावेळेस सुद्धा सौरासाहेबांनी मध्यस्थी करून त्याच्यामध्ये सुवर्णमध्य काढून दिला होता आणि व्यापाराचं नुकसान कमी होईल आणि विकास पण होईल, जेणेकरून जनतेला सुद्धा त्रास होणार नाही, असा एक सुवर्णमध्य त्यावेळेस सुद्धा त्यांनी काढून दिला होता. आता सुद्धा आमची मागणी हीच होती का सौरासाहेबांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांचं नुकसान कमी करावं आणि जनतेची सोय सुद्धा व्हावी. रुंदीकरण ही काळाची गरज असल्यामुळे येणारा बाजारपेठेमध्ये येणारा जनतेला सुद्धा त्रास होता कामा नये, आणि व्यापारी हा पिढ्यांपिढ्या इथे बसलेला आहे. 100-200 पिढ्यांपिढ्या इथे त्यांचे व्यापार चाललेले आहेत, त्यांची दुकान इथे आहेत, त्यांच्यावर त्यांचं घर चालते, मुलांचे शिक्षण चालत आहे, घरदार संसार चालत आहेत. हा सगळा विचार करून आम्ही सौरासाहेबांना निवेदन दिलं. साहेबांनी त्या निवेदनाचा योग्य ते विचारपूर्वक सन्मानपूर्वक आम्हाला व्यापाऱ्यांच्या कमिटीला मुंबईमध्ये बोलवलं, कारण त्यांची तब्येत अति असल्या कारणाने ते मुंबई येथे निवास करत होते. त्यांनी सन्मानपूर्वक आम्हाला संपूर्ण व्यापाऱ्यांच्या कमिटीला बोलवलं आणि संबंधित अधिकारी सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते. म्हणजे वाड्यातील तहसीलदार उपस्थित होते, प्रांत उपस्थित होते, नगरपंचायतचे CEO उपस्थित होते आणि बांधकाम विभागाचे संदर्भात सर्व अधिकारी तिथे उपस्थित होते. बांधकाम विभागाचे अधिकारी सांगितलं की रस्ता 16 मीटर आहे, 16 मीटरची प्रशासनाची मागणी आहे. पण व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना विचारल्यानंतर साहेबांनी आम्हाला विचारलं तर आम्ही सांगितलं साहेब 16 मीटरमध्ये तर खूप नुकसान होतं आणि ह्या नुकसान टाळण्यासाठी तुम्ही काहीतरी मध्यस्थ मार्गावर ठीक आहे आम्ही 10 मीटरची मागणी मान्य केलेली आहे, पण 10 मीटर पण रुंदीकरण छोटं होईल, कारण सध्या प्रस्तावित आमचा रस्ता आहे 7 मीटरचा आहे, 7 मीटरमध्ये रस्ता कमी पडतो म्हणून ते 10 मीटर करा. तरी पण प्रशासनाने म्हणजे 10 मीटर खूप कमी होते, कारण येणारा पुढील काळात हा रस्ता काँक्रीटचा होणार आहे, 15 वर्ष रस्ता परत होणार नाही, त्यामुळे तुम्ही तो योग्य तो निर्णय घ्यावा म्हणून आम्ही यापर्यंत ठरवलं की आम्ही 12 मीटरपर्यंत रस्ता रुंदीकरणाला मान्यता देतो आणि 12 मीटरमध्ये व्यापाऱ्यांचं पण नुकसान कमी होते आणि हा एक शासनाचा जो विचार आहे विकास तोही साधला जातोय म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये आणि याच्यामध्ये सौरासाहेबांनी पालकमंत्र्यांनी माननीय पालकमंत्र्यांनी आमच्या मागणीचा योग्य तो विचार करून आम्हाला त्याच्यामध्ये न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि प्रशासनाची मागणी पूर्ण होईल अशा प्रकारे एक सुवर्णमध्य काढून दिलं. 12 मीटरमध्ये आम्ही सर्व व्यापारी ठाम आहोत, कारण या 12 मीटरमध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान कमी होतं, व्यापारी जिवंत राहतो, व्यापारी जगला पाहिजे, व्यापार सुद्धा झाला पाहिजे आणि गावचा विकास सुद्धा झाला पाहिजे. आणि या संदर्भात जे काही आरोप होत आहेत सौरासाहेबांवरती ते पूर्णतः चुकीचे आहेत. कुठल्याही प्रकारचे पार्श्वभूमी नसताना अशा प्रकारचे त्यांच्यावर आरोप केले जातात, कारण मागणी व्यापारी असोसिएशनने केली होती आणि संबंधित अधिकारी त्या बैठकीला उपस्थित साहेबांनी केले होते. त्यांचा दोघांचा ताळमेळ घडून देण्याचा फक्त सौरासाहेबांनी प्रयत्न केला, दोघांचीही मागण्या पूर्ण होतील एवढा फक्त विचार सौरासाहेबांनी केला आणि सौरासाहेबांनी याच्यामध्ये दोघांना एकत्र बसून योग्य तो निवाडा केला. याच्यावर याच्यामध्ये जे काही त्यांच्यावरती आरोप होत आहेत ते पूर्णतः चुकीचे आहेत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत आणि व्यापारी असोसिएशनवरती उगाच काहीतरी चिकलफेक करण्याचा प्रयत्न होतो ते पूर्णतः चुकीचे आहे. आम्हाला तुमच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे का व्यापारी असोसिएशन ही पूर्ण वाडे गावाची व्यापारी असोसिएशन आहे. व्यापारी हा कुठलाच पक्षाचा नसतो, तो पहिले पोटाचा विचार करतो, मग तो पहिले त्याचा जगण्याचा विचार करतो, मग त्याचा पक्ष आहे. व्यापार जगला पाहिजे, व्यापार जगला तर व्यापारी जगेल आणि व्यापारी जर उद्ध्वस्त झाला तर मग या गावातील रस्ता रुंदीकरण करून काय फायदा भेटणार आहे. अवास्तविक रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर वाडा शहरातील व्यापारी जर उद्ध्वस्त झाला तर मग रुंदीकरण कोणाच्या फायद्याचं करताय, ते कोणाच्या फायद्यासाठी करतात, हा सुद्धा प्रश्न व्यापाऱ्यांच्या समोर उपस्थित राहिले. आज मी यतीन लोटे, वाडा व्यापारी असोसिएशन कमिटी मेंबर. आज मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आज आम्ही व्यापाऱ्यांची भूमिका रस्ता रुंदीकरण संदर्भात व्यापाऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी मी आज इथे आलो. वाडा रस्ता रुंदीकरण हे 15 मीटरचं अशी मागणी होत आहे सर्व नागरिकांकडून. जो 12 मीटर रस्ता ला सगळे व्यापारी तयार झाले आहेत, प्रशासकीय अधिकारी आणि पालकमंत्री हे सुद्धा यांनी सुद्धा ते मान्य म्हणजे आमची मागणी त्यांनी मान्य केली आणि ते 12 मीटर केले. पण खरोखर ट्रॉफिकची समस्या 15 मीटरमध्ये सुटणार आहे का? आज ट्रॉफिकची समस्या आहे, लाईटचे पोल आहेत तिथेच आहेत, अनधिकृत पार्किंग होते समोर प्रत्येकाच्या दुकानासमोर पार्किंग होते आणि ती पार्किंगसाठी तुम्ही आमची दुकानं उद्ध्वस्त करा असाल तर व्यापारी असोसिएशन यासाठी कदापि तयार असणार नाही.
का आम्ही आज प्रॉपर्टी धारक दुकानदार आहेत, अनाधिकृत नाहीये. वाडा मार्केट हा पूर्णपणे प्रॉपर्टी धारक आहे, त्यांची नोंद आहे अभिलेख मध्ये, भूमी अभिलेख मध्ये. आज त्यांची दुकानं जर पूर्णपणे उद्ध्वस्त करून जर वय तुम्ही तुमच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जर ते तुम्ही मागणी करत असाल ती पूर्णपणे तुमची चुकीची. प्रत्येकाने आपला दुकान समजून तुम्ही तिथे विचार आपला म्हणून विचार करायला पाहिजे. व्यापाऱ्यांचा तुम्ही तो व्यापाऱ्यांचा विचारच करत नाही, फक्त निव्वळ पार्किंगसाठी. आणि ट्राफिकची समस्या ही पार्किंग तुम्ही करणार मोठ्या रस्त्यावरती आणि ट्राफिकची समस्या सुटणार कशी काय? ती समस्या सुटायला नगरपंचायतने सक्षम राहायला पाहिजे, टोलिंग व्हॅनची आवश्यकता पाहिजे. आणि वाडा कैलास टॉकीज, कैलास टॉकीज ते मारुती मंदिर हा 5 मीटर जातो रस्त्या नवीन तयार होतोय, ह्या रस्त्याबरोबरच त्याचं पण काम चालू होत आहे. तर त्याच्यामध्ये भरपूर ट्रॉफिक ही तिकडनं डायव्हर्ट होणार आहे. राहिला प्रश्न आपला मेन रोडचा, मेन रोडला जी दोन्ही साईडला मोटरसायकलची पार्किंग होते, आता सध्या त्याच्यामध्ये लाईटचे पोल आहेत. ते मागच्या पण ह्याच्यामध्ये म्हणजे मागच्या आपल्या रुंदीकरणामध्ये 92 पासून आजपर्यंत येते, पण एकाही राजकीय नेत्याला ती काढायची हे सुचले नाही का बाबा किती सरकार येऊन किती बॉड्या येऊन गेल्या त्याच्यानंतर किती हे बदले झाले, पण एकाही गव्हर्नमेंटने नगर ग्रामपंचायतच्या प्रशासनाने ती काढायचा प्रयत्न केला नाही. त्याच्यामुळे आज आम्हाला व्यापाऱ्यांनाही ही आज आमच्यावरती पाळी आली ती त्याच्यावरून आलेली का, जेणेकरून हे जी ट्रॉफिक आहे ही आम्ही आणि नगरपंचायत या दोघांनी मिळून ती कंट्रोलमध्ये गेली तर 12 मीटर हा रस्ता सफिशियंट होतो हे आम्ही पालकमंत्री अधिकारी यांना पटवून दिलं. त्यांनी पण आमच्या मागणीचा योग्य तो विचार केला. प्रांत अधिकारी होते, नगरपंचायतचे CEO होते, तहसीलदार होते, यांनी पण सांगितलं. त्यानंतर आपले PWDचे मोठे साहेब होते, त्यांनी पण ते मग गटार खोल केली, त्याच्यासाठी गटारीची हे कमी केली आणि मध्यवर्ती तोडगा निघाला 12 मीटरचा. आणि आता याच्यामध्ये राजकारण उभं आहे का, निव्वळ आमच्या उद्ध्वस्त करून तुम्ही तुमच्या पार्किंगसाठी 15 मीटरचा रस्ता करण्याची मागणी करताय. आणि मागणी करणारे त्यांना काही व्यापाऱ्यांचं काही संबंध येत नाही, काय त्यांचं काहीच जात नाही, पण निव्वळ याची खरोखर गरज आहे का? आज आपण ट्रॉफिकची समस्या बघितली तर स्टेट बँकेसमोर एवढा मोठा रस्ता झालाय, तिथे आज मी स्वतः आता फोटो आणलाय, मी आता तिथे दाखवू शकत नाही. तर त्याचा 4-व्हीलरची पार्किंगसाठी तुम्ही रस्ता केलाय, आज तिथे 4-व्हीलरची पार्किंग होते आणि जशी समस्या आहे ती तशीच राहते. त्या 4-व्हीलरच्या पार्किंगला अधिकृत पार्किंग तुम्ही बोलता का? अनाधिकृत पार्किंग आहे ना ती, आणि महामार्गावरती आपण पार्किंग करूच शकत नाही. प्रत्येक जर दुकानदाराच्या दुकानामध्ये येणारा 15-20 हजार गिराय घेत असेल ना, ते बोलतील मला पण पार्किंग करायची आहे, तर ती शक्य आहे का? मग निव्वळ पार्किंगसाठी जर तुम्ही बोलत असाल तर आम्ही कुठलाच व्यापारी असोसिएशनचा सदस्य याच्यासाठी तयार होणार नाही. मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमाने मी आज संपूर्ण वाडेगावाला, वाडेगावातील नागरिकांना आणि संपूर्ण राजकीय पक्षांना एक मी विनंती करतो की आम्ही जी 12 मीटरची जी मागणी आम्ही केलेली होती, 10 मीटरची मागणी जी केली होती आणि जी 12 मीटरपर्यंत आम्हाला जी मान्यता मिळाली आहे, त्या मागणीला तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि आम्हाला होणाऱ्या नुकसानापासून तुम्ही सगळ्यांनी वाचवावं. तसंच सगळ्या राजकीय पक्षांना पण मी विनंती करतो की याच्यामध्ये कोणत्या राजकारणाचा भाग करू नका आणि आम्हाला नुकसानापासून वाचवा.